प्रिया कुकिंग क्लासेस. माय नेम इज ध्रुवा. आज मी परत एकदा माझ्या मम्मीच्या बर्थडेच्या निमित्ताने तुमच्यासाठी एक आईसिंग केकची रेसिपी घेऊन आले आहे. तर वेळ न घालवता केक बनवायला सुरुवात करूया. चॉकलेट केक साठी लागणारे साहित्य आहे 2 कप चॉकलेट रेडी प्रीमिक्स, 1 कप पाणी, 2 टेबलस्पून तेल. तर चला सुरुवात करूया. बॅटर बनवायच्या आधी तुम्हाला ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा केक गॅसवरतीही बेक करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला केक प्रीमिक्स एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. ब्लेंडर चालू करायच्या आधी आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर प्रीमिक्स बाहेर उडू शकतो. याला मी आता हाय स्पीड वरती ब्लेंड करून घेते. हे मी आता 2 मिनिट स्मूथ फेटून घेतलेलं आहे. यात आपल्याला आता तेल टाकायचंय. तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 2 मिनिट फेटून घ्यायचंय. आता आपला बॅटर रेडी झालेला आहे. मी केक टिनला बटर पेपर लावून ग्रीस करून घेतलेला आहे. आता आपण ते बॅटर केक टिन मध्ये ओतू. मी हे सगळं बॅटर टिन मध्ये ओतून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याला असं प्लेन करायचं आहे. आपल्याला कधीही केकचं बॅटर टिनच्या हाफच भरायचं असतं, नाहीतर बेक झाल्यावर हे बाहेर पडू शकतं. आता मी केक टिनला टॅप करून घेते. हा केक आपल्याला प्रीहीटेड ओव्हन मध्ये 180 डिग्रीज वरती 30 to 35 मिनिट्स बेक करायला ठेवायचंय. तुम्ही गॅस वरती 30 to 35 मिनिट्स बेक करू शकता. 25 मिनिट नंतर आपल्याला केक मध्ये चाकू टाकून बघायचा आहे. चाकू जर क्लीन आला तर समजायचं आहे आपला केक रेडी आहे. मी आता ह्याला बेक करून घेते. आता आपला हा केक तयार झालेला आहे. ह्याला मी रूम टेम्परेचर वरती थंड करून घेतलेला आहे. तर चला डेकोरेशनला सुरुवात करूया. डेकोरेशनच्या पहिल्या पार्ट साठी मी एका बटर पेपर वरती असा कर्व शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता त्या कर्व शेप वरती मी व्हाईट चॉकलेटने तो कर्व शेप भरून घेते. मी चॉकलेटला बरोबर कर्व शेप मध्ये भरून घेतलेला आहे. आपल्याला हे चॉकलेट थोडस थिकच ठेवायचं आहे. हे मी कलरफुल स्किटल्स घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर स्किटल्स नसतील तर तुम्ही जेम्स किंवा M&M's वापरलेत तरी चालेल. हे स्किटल्स मी ह्या चॉकलेट वरती अरेंज करून घेते. हे स्किटल्स मी आता कलर वाईज अरेंज करून घेतलेले आहेत. आता मी ह्यांना फ्रीज मध्ये सेट करायला ठेवते. आता आपल्याला केकला लेवल करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला वरचा डोम कापून घ्यायचा आहे. मी डोम कापून घेतलेला आहे. याला मी साईडला ठेवते. आता मी केकला डिमोल्ड करून घेते. मी इकडे केक बोर्ड घेतलेला आहे. आता मी ह्याला डिमोल्ड करते. मी याला आता 2 लेअर मध्ये कट करून घेते. जो वरचा लेयर आहे त्याला आपल्याला साईडला काढून ठेवायचंय. हे मी शुगर सिरप घेतलेला आहे. आता मी ह्याला फर्स्ट लेयर वरती टाकते. ह्याच्यावरती मी शुगर सिरप टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती क्रीम लावायची आहे. ही व्हिप क्रीम मी चॉकलेट टाकून फेटून घेतलेली आहे आणि पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आहे.
व्हिपक्रीम मी केक वरती अशा प्रकारे लावून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याला थोडस स्प्रेड करायचंय। आता मी केक वरती व्हिपक्रीम नीट पसरून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती केकचा सेकंड लेयर ठेवायचा आहे। सेकंड लेयर लावल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यावरती शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यावरती व्हिपक्रीमचा लेयर लावायचा आहे। क्रीमचा लेयर लावून झालेला आहे। आता मी ह्याला थोडस स्प्रेड करते। आता आपल्याला केकच्या साइडला ही क्रीम लावून घ्यायची आहे। केकला मी सगळ्या बाजूंनी नीट क्रीम लावून घेतलेली आहे। आता मी स्टार नोजलने ह्याच्यावरती डिझाईन करते। आता मी ह्याला सगळीकडून डिझाईन करून घेतलेला आहे। हे जे चॉकलेट आपण फ्रीज मध्ये सेट करायला ठेवलं होतं ते आता मी केक वरती लावते। आपण हे पा केक वरती लावून घेतलेलं। आता आपल्याला केक वर बाकीचेही स्किटल्स अरेंज करून घ्यायचे। या केक वरती मी सगळे स्किटल्स अरेंज करून घेतलेले आहेत, पण हा केक अजून रेडी नाही झालेला आहे। माझ्याकडे एक रिकामी स्किटल्सचं पॅकेट आहे, आता हे मी असं वरती लावते। आता आपला हा केक रेडी झालेला आहे। तुम्हाला जर ही केकची रेसिपी आवडली असेल तर ही नक्की ट्राय करा। मी आणि माझी मम्मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन रेसिपी घेऊन येऊ। त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।